टीचर आहे तर. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट सायंकालीन सभेत आपलं सगळ्यांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे निरूपणकार श्री जितेंद्र जोधपूरकर इथे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत कर, गुलाब पुष्प देऊन मी त्यांचं स्वागत करते. नाही नाही मला नमस्कार करत होतं. आपल्या प्रथेप्रमाणे वाढदिवसाच्या सदस्यांची नावं वाचायच्या आधी न्याय शास्त्र श्रुती वेद पुराण उपनिषद गीता हे प्रचंड वाङ्मय उपलब्ध आहे. त्या ग्रंथाच्या अध्ययनाने माणसाची परमार्थाकडे वाटचाल सुरू होत असते, भक्तीची गोडी लागते. श्री समर्थ म्हणतात अद्वैतासारखा ग्रंथ नाही, ते माणसाच्या मनातील द्वंद्व दूर करतात. समर्थांनी सुद्धा दासबोध लिहिताना भगवद्गीतेचा आधार घेतलेला आहे. अशाच या गीतेच्या गीतेतील प्रस्थानत्रयी, ती प्रस्थानत्रयी म्हणजे थ्री वेज ऑफ अप्रोच डिव्हिनिटी, न्याय श्रुती आणि स्मृती भक्तियोग यावरती आज आपले निरूपणकार जितेंद्र जोधपूरकर आपल्याला निरूपण करणार आहेत. मी त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते. आजचे निरूपणकार नागपुरात बजाज नगरमध्ये जन्मापासून कॉलेजपर्यंत वाढलेले आणि गेले 32 वर्ष वॉशिंग्टन DC स्थायिक झालेले आहेत. ते मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ शेअर अवर स्ट्रेंथ इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी, सिनियर लीडर, डीपली एक्सपिरियन्स इन कॉर्पोरेट सेक्टर विथ सी लेवल पोझिशन होल्ड हेल्ड ओव्हर 20 इयर्स इन दिस करिअर. आणखीन त्यांचा बराच मोठा परिचय आहे, ते एक कृष्णप्रेमी एवढाच त्यांचा परिचय सांगायला मला आवडेल. आणि त्यांचे कृष्ण गीताप्रेम आणि अभ्यास हे त्यांच्या निरूपणातूनच आपल्याला ज्ञात होणार आहे. तेव्हा मी त्यांना आजच्या प्रवचनाकरता आमंत्रित करते. धन्यवाद. धन्यवाद ताई, इथे ठेवते. हो नमस्कार, माझा मुख्य परिचय आहे की मी तुमचा मुलगा आहे. इथे माईक मला वाटतं सुरू नाही आहे म्हणून थोडं शांत पण असं खूप कॉन्सन्ट्रेशन नाही आहे. मी पंखा लावते. हो किंवा अजून जवळ येऊ शकता वाटत. हो हो हो, मी जोरात बोलण्याचा प्रयत्न करतो पण तेच मी म्हटलं माझा मुख्य परिचय आहे की तुमच्या सगळ्यांचा मुलगा आहे. मी आता अभ्यंकर काकांनी अगदी लहानपणापासून बघितलं आहे मला, आहे ना, अगदीच तेव्हापासून. तर धन्यवाद पुन्हा पुन्हा इथे आपल्या लाडक्या ज्ञानेश्वर मंदिरात ही संधी मिळते याच्यासाठी. मला आठवतं अगदी 5वीपासून जे परीक्षेच्या आधी इथे मारुती रायाला प्रदक्षिणा घालून आणि परीक्षेसाठी याच्या यशासाठी त्याच्यासाठी इथे पुन्हा हा योग येतो दरवेळेला आलं की हे माझं सौभाग्य आहे. धन्यवाद पुन्हा त्याच्यासाठी. आजचा विषय प्रस्थानत्रयी निवडल्या गेला. असे 8-10 मी पर्याय दिले होते, कुठला भगवद्गीता, रामायण, गुरुचं महात्म्य, सगळे निरनिराळे. आणि त्यात एक हाही होतं की प्रस्थानत्रयी नावाचा, तर म्हणाले की बा आज या विषयावर बोलू. तर त्याच्यावर थोडं आणि खरं सांगू तर याच्या आधीचा जो संदर्भ होता तो अगदीच योग्य झाला. जसं आता अनाऊन्स केलं की 2 सदस्यांचं देहांत झालं, प्रस्थान झालं, है ना, आणि किंवा त्याच्यानंतर आपण वाढदिवस जे 79, 82, 69, 75 सुरू आहे, यात्रा सुरू आहे, जीवनयात्रा सुरू आहे, है ना. ते हे स्थान आणि प्रस्थानचं प्रशब्द थोडक्यात सांगायचं तर पहिले साधारण आपण संदर्भ याचा करू आणि मग त्यात थोडासा अध्यात्मामध्ये शास्त्रांमध्ये जाऊ. जिथे शब्द येतो संस्कृत भाषेमध्ये त्याचा उल्लेख असतो की बाहेर प्रोजेक्ट होणं, जसं प्रकाश आहे ना, जसं सूर्याचं ची आभा असते, तर आणि म्हणजे त्याच्या अवती त्याच्या भोवतीच अगदी जवळचं जे वल आहे सूर्याचे आभा, पण मग ती जी दूर फेकला जाते त्याला म्हणतो प्रभा, है ना, प्र जे आहे ते. सो जसं आकाशामध्ये असतं पण त्याच्यामध्ये मग प्रकाश होतं म्हणजे अजून दूरपर्यंत पोचतं. असे निरनिराळे शब्द ज्याला इवन इंग्रजीमध्ये प्रोजेक्ट म्हणतात, प्रोजेक्टिंग आउट, तर प्रपासूनच येतं ते. असे बरेच उदाहरणं जिथे प्र लागतं तिथे त्याचा संदर्भ असा निघतो की दूरपर्यंत जाणार. तर स्थान प्रस्थान म्हणजे कुठेतरी दूर जायचं आहे असा त्याचा एक शब्द प्रस्थानाचा.
मग समजा आपण रेल्वे स्टेशनवर गेलो किंवा एअरपोर्टवर गेलो तर तिथे गेटवर लिहिलं होतं प्रस्थान, आहे ना, जसं आपण इंग्रजीमध्ये गेट लिहिलं असतं आणि मराठीत प्रस्थान लिहिलं असतं किंवा हिंदीमध्ये लिहिलं असतं की इथून जायला मिळेल, इथून जा, तुम्ही इथलं असाल तर इथून जा, इथले असाल तर इथून जा, तर प्रस्थान तिथे, आणि त्रयी म्हणजे तीन, तीन मार्ग जे आहे ते. तर आता जसं हे आत्ता जसं उदाहरण दोन सदस्यांचा देहांत झाला, त्यांचं प्रस्थान झालं, है ना, ते निघून गेले, जीवात्मा कुठेतरी निघून गेला का माहीत नाही, कुठल्या स्थानाला गेला, गंतव्य स्थान काय होतं, पण काही काहीतरी आहे, आपला विश्वास आहे की कुठलं तरी गंतव्यस्थान आहे ना. आपण निर्निराळ म्हणतो की स्वर्गवासी झाले, कैलासवासी झाले, वैकुंठवासी गेले तर कदाचित स्वर्गात गेले असेल, वैकुंठात गेले असेल, कैलास प्राप्त झाले असेल, निर्वाण कैवल्य पण मिळालं, आपल्या कल्पनेप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या भक्तीप्रमाणे, भावनेप्रमाणे म्हणतो, पण एवढं नक्की म्हणते कुठेतरी गेले, कुठून तरी आले होते आणि कुठेतरी गेले म्हणून. तर हे प्रस्थान जे आहे कुठे की आपणही सगळे चाललो, रोजच जाणतं न जाणता, मानू न मानू, पण आपली यात्रा तर सुरू आहे, प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास जो येतो तो जातो आहे, है ना, प्रत्येक श्वास जो आत येतो तो जातो आहे, आणि श्वास आपले मोजके आहेत. तर जितके श्वास निघून आले तितकी आपली यात्रा, घरी बसून जरी असेल, डोळे बंद जरी असतील, विचार करत जरी नसलो, गाढ झोपेत जरी असलो, अजिबात हातपाय हलवत नसलो, तरी मी कुठेतरी चाललो आहे, है ना, म्हणजे मी जो आत्मरूपाने, त्याच्यामुळे मग बुद्धिमानी यात आहे की मग जाणून घ्यावं ते की अरे मी कुठे चाललो आहे म्हणून, आणि ज्या दिशेने जायला हवं त्या दिशेने. तर जसं आता सांगितलं की कोणाचं 59 वर्ष झालं आता कोणाचं आहे ना, त्याच्यावर मला आठवलं की आपल्या आपल्या शास्त्रामध्ये जसे 7 चक्र असतात ना, मूलाधारपासून मग तिथे जसं निरनिराळे चक्र जातात साधारण, मग इथे ब्रह्मरंध्र किंवा सहस्रार जे म्हणतात 7, तर त्यातून जी नाडी जाते म्हणजे सुषुम्ना नाडी, इदा नाडी, पिंगला नाडी, दोन बाजूची असतात, त्याच्यामधून जी मणक्यातून जाते बारीकशी, तिला सुषुम्ना नाडी म्हणतात, आणि ती अशी त्या 7 चक्रांमधून तिचा वर प्रवास होतो खालून, मुला त्वा मुलाधार स्थितो असे नित्यम, हे गणपती अथर्व शीर्षात येतं की ती कुंडलिनी शक्ती जी आहे, जे जीवनी शक्ती आहे, जी चेतना जी आहे, चैतन्य जे आहे, तिचं मूळ आधार खाली, बेसलेस स्पायनल कार्ड म्हणजे आपल्या पाठीच्या मणक्याच्या खाली असतात, तिला जागृत करून मग ती जसजशी वर यायला लागते तसं जेव्हा ती टाळूपर्यंत पोहोचेल त्याच्यानंतर मग साक्षात्कार होतो असं म्हणतात. तर तिची यात्रा, योग्य जीवन जर जगलं आपण आपल्या शास्त्रांप्रमाणे, सनातन धर्माप्रमाणे जर जीव जगलं, तर असं अनुभवात सांगितलं आहे, शास्त्रांमध्ये सांगितलं आहे, संतांनी, साधू पुरुषांनी, गुरुंनी, दर 7 वर्षांनी तिचं एक एक चक्र वाढत जातं, वरवर जात जातं, है ना, मुलाधारमधून वर त्याच्यानंतर असं, आणि तर 7 चक्र आणि प्रत्येक चक्राचे 7 वर्ष, 7 × 7 = 49, है ना. तर म्हणलं की 49 वर्षापर्यंत जीवनाच्या जे काही जीवनाचा सार आहे तो समजून घ्यायला हवा, म्हणजे जसं विद्यार्थी जीवनामध्ये किंवा ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थ आश्रम, आणि मग वानप्रस्थ, संन्यास वानप्रस्थ, है ना, तर आणि मग 50व्या वर्षापासून आपल्या शास्त्रीय जीवनाप्रमाणे म्हटलं की 7ही चक्रांचा प्रवास झाला, सगळे अनुभव करून झाले, सगळं हेवे दावे सगळं कळून चुकलं, संसार कसं चालतो, कोण काय कसं आहे, विवेक जागृत झाला, वैराग्याची भावना आली, जे आपले होते त्यांनी सोडून दिलं, जे सगळे जे टक्के टोणपे खाते जीवनाचे अनुभव येतात, खरोखोटं काय ते लक्षात यायला लागतं, काय शाश्वत, काय नश्वर, कशाला अर्थ आहे, कशाला अर्थ नाही आहे, असं करत करत 50व्या वर्षी सोडण्याची तयारी असायला हवी. तोपर्यंत जमा करतो आपण, जमा करणं, पण असं शास्त्रामध्ये म्हटलं की 50व्या अर्था वर्षापासून निघून जायला हवं, म्हणजे पुन्हा प्रस्थान करायला हवं. तर ह्या प्रस्थान याचं काहीतरी गूढ कुठलं तरी स्थान आहे जिथे आपल्या आपण सगळेच जातो किंवा जायचं आहे किंवा जातात माहीत नाही, पण काहीतरी स्थान आहे तिथे दूर आहे असं आपली जी धारणा असते ती. आणि 3 प्रकारचे मार्ग आहेत, जसं तर 3 का बरं, तर एक उदाहरण द्यायचं झालं तर सांगतो की आता आज मी सकाळीच अमेरिकेहून आलो, आज सकाळी नागपूरला पोहोचलं विमान माझा, तुम्ही इथं वॉशिंग्टन DC निघालो, तर जनरली तिथून इथे यायला 3 मार्ग आहेत मला, म्हणजे एक तर मी वॉशिंग्टन DC दिल्लीला कधी येतो यायचो आणि मग दिल्लीहून नागपूर खाली, है ना, किंवा वॉशिंग्टन DC मुंबईला यायचो आणि मुंबईहून थोडं वर. पण आता सोय अशी चांगली सुरू झाली कतार एअरवेजची की एक कृपा अशी झाली
की वॉशिंग्टन सरळ नागपूरला येतं विमान, तर मला ते कनेक्शन नाही करावं लागत की इथपर्यंत ऑलमोस्ट पोहोचला आहे पण अजून नागपूरला नाही पोहोचला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो पुढे या संदर्भात येईल. भारतात तर येऊन पोहोचलो आहे, भारतभूमीवर तर आलो आहे, पण मी माझ्या गावी नाही पोहोचलो, माझ्या घरी नाही पोहोचलो आहे, है ना. जोपर्यंत नागपुरात नाही पोहोचलो तोपर्यंत, तर मला तिथपर्यंत येऊन एक काहीतरी एक कनेक्शन घ्यावं लागेल जिथून मला छोटासा टप्पा छोटीशी उडी मारून पुन्हा इथे यावं लागेल. दिल्लीला जरी आलो की आता म्हणजे मुंबईला यायचो तसंही तरी मी घरी नाही पोहोचलो छोटासा टप्पा मारून. पण आता कसं झालं की डायरेक्ट येतं मी इथे आलं की लगेच घरी पोहोचलो 15 मिनिटांमध्ये असा. तर हे 3 मार्ग झाले इथे येण्याचे. जसे मला की आपण समजा मुंबईला जातो तर तिथे लोकल सगळ्यांना माहीत फेमस आहे तर तिथे म्हणतात अरे वेस्टर्न लाईन आहे, ईस्टर्न लाईन आहे, सेंट्रल लाईन आहे, है ना. त्याने समजा कोणी म्हटलं की मला दादरला जायचं आहे तर म्हणतात की तू या सेंट्रल लाईनवर जा, मग ते डायरेक्ट जाते म्हणतात इथून बसशील तर. पण मी बोरीवलीला आहे तर म्हणतात मग तू वेस्टर्न लाईन इथपर्यंत जा आणि मग तिथून कनेक्ट होऊन जा, तिथून एक तुला मिळून जाईल जोडणारी, किंवा इकडून झाला तर इकडून जा. तर असं 3 प्रकारचे जनरली जीवनामध्ये मार्ग असतात ना. तसंच जसं शास्त्रामध्ये म्हटलं यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, की जसं इथे आहे तसंच तिथे आहे, है ना. आई आली हो ठीक आहे, इथे जवळ थोडे ही बाजूला केली खुर्ची तरी साईडला. तर जसं इथे 3 प्रकारचे मार्ग आहेत तसंच तिथेही जाण्यासाठी त्या स्थानी पण जाण्यासाठी 3 प्रकारचे मार्ग आहे. म्हणून 3 म्हटलं. प्रस्थानत्रयी. चीफ गेस्ट आले. तर ते 3 कोणते हे आज समजून घेऊ आपण. जसं थोडासा इंट्रोडक्शनमध्ये उल्लेख केला होता ते, तर ह्या सनातन धर्माचं गंतव्यस्थान जे आहे आपलं सनातन धर्म, सनातन शब्दाचा अर्थ जे ओरिजिनल आहे, पहिलेपासून जे आहे, मूळ स्वभाव जो आपला मूळ, आपलं जे ॲक्च्युअल डिझाईन जे आहे, जे ओरिजिनल देवाने जसं बनवलं आहे तसं सनातन धर्म. म्हणजे आता जसं हिंदू धर्म आपण स्वीकारला आहे की हिंदू धर्मात जन्म झाला आपला, मला काही चॉईस नव्हता, है ना. हिंदूच्या पोटी आलो तर हिंदू धर्म मिळाला, किंवा मुसलमानाचं, किंवा काही लोक चॉईसनी कन्वर्ट होतात की नाही आम्हाला हिंदू नाही आवडलं, मुसलमान नाही ख्रिश्चन तसं. पण हे हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, जो पण हे सगळे मानव आहेत, मनुष्य आहेत, त्या सगळ्यांचं एक कॉमन धर्म आहे, त्याचं नाव सनातन धर्म, है ना. जो ओरिजिनल देवानी बनवलेला जो मूळ स्वभाव आहे आपला, की वरवरचे धर्म म्हणजे नियम कोणते, अल्ला म्हणा, कृष्ण म्हणा, जीजस म्हणा, मोझेस म्हणा, जे कुठलं, किंवा तुम्ही वर पाहून पूजा करणार, खाली पाहून करा, उलटं टंगून करणार, झोपून करा, ते नियम वेगळेवेगळे असू शकतात. पण शेवटी जसं दिवा असो, मेणबत्ती असो, गॅस असो, शेगडी असो, पेटवले की ज्योत वरच जाणार, है ना. निरनिराळे जरी असले तरी गडव्यानी पाणी टाकू, लोट्यानी टाकू, नदीतून वाहू, कुठून पाणी खालीच जाणार. जसं आता दगड मोठा फेकू छोटा फेकू, पण तो फेकलेला वर खालीच येणार. तर हे बाकी निरनिराळे वरवरचे किती असो, पण जो मूळ धर्म आहे ना, पृथ्वी तत्वाचा मूळ धर्म एका जागी बसून राहणार, है ना. जलतत्वाचा मूळ धर्म खालच्या ठिकाणी वाहत जाणार. अग्नितत्वाचा मूळ धर्म वर प्रकाशाकडे जाणार, जे आपलं सोर्स आहे. कारण की अग्नितत्वाचा सोर्स म्हणजे त्याचा मूळ स्रोत सूर्य आहे, सूर्य वर असल्यामुळे ते वर जातात. जलतत्वाचा मूळ स्रोत समुद्र आहे, सागर, तर ते समुद्र शोधत कुठे हिमालयातून निघालेली अलकनंदा कुठे पोहोचून जाते तिथपर्यंत, है ना. आणि जे जड वस्तू असते, सॉलिड ज्याला म्हणतो आपण, जड पदार्थाचं सोर्स आहे पृथ्वी तत्व आहे, म्हणून ते वर फेकले तर पृथ्वीकडेच येते बरोबर, आणि ती पृथ्वीकडे आल्यावर तिथेच पडून राहते, जळून राहते. तसंच जीवात्मा, जीवात्म्याचाही एक मूळ स्रोत आहे, आणि तो किती 84 लाख जन्म जरी झाले तरी सतत प्रयत्न त्याचं तडफड हीच असते की त्या आपल्या मूळ स्रोताकडे, सोर्सकडे जावं म्हणून. तर आता जे आपण म्हटलं की हे 2 जीवात्मे हे त्यांचं देहांत झाला, कुठेतरी गेले, प्रस्थान झालं, की आपण जो प्रत्येक श्वासातून जातो आहे, आपल्या मनात जी तडफड आहे ती तीच आहे की मी कुठून आली आहे, मी कुठून आलो आहे. हे जे शंकराचार्यांनी अद्वैत वेदांतामध्ये जीव ब्रह्म एकात्म म्हटलं होतं, की जो जीव ब्रह्म म्हणजे जसं समुद्रावर उठलेला प्रत्येक लाट जी आहे ती समुद्रातच आहे, समुद्राचीच आहे, समुद्रानीच बनलेली आहे, तिच्यात समुद्र आहे, समुद्रात ती आहे,
सगळ्या लाटांमध्ये 10,000 लाटांमध्ये एकच समुद्र आहे आणि त्या एका समुद्रात सगळ्या 10,000 लाटी जसा तसं सगळे जीवात्मे जे आहे, पण ती लाट सतत शोधून राहिली की माझा स्रोत कुठे आहे, समुद्र कुठे आहे, समुद्र कुठे आहे, समुद्र कुठे आहे म्हणून इकडून तिकडे वाहते, तिकडून तिकडे वाहते त्या किनाऱ्यापर्यंत, तिकडून तिकडे तिकडून तिकडे या किनाऱ्यापर्यंत, असं जन्मोजन्मी सुरू आहे, पुन्हा बनते, तुटते, बिघडते, म्हणजे समुद्रापाशी पोहोचायचा, समुद्रापाशी पोहोचायचा आणि ओळखच नाही पटली की अरे मीच माझ्याच रूपाने समुद्र प्रगट झाला आहे आपल्या सगळ्यांच्या रूपाने. तसं जे आपलं जीवन आहे की मला ईश्वराचा अनुभव हवा आहे, मी पूर्ण सर्व व्यापक सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव करण्याचा प्रयत्न करतो आहे, करते आहे, कुठे आहे, काहीतरी मिळवून मिळेल किंवा काही जण लोकांची कुठल्या सत्तेने मिळेल, मोठ्या घराने मिळेल, नाव कमवल्याने मिळेल, इथे गेल्याने मिळेल, दानधर्माने मिळेल कुठे, पण वास्तविक असं आहे की जिथे आहे तिथेच प्राप्त होऊ शकतात. ते त्या स्थानाला प्राप्त होण्यासाठी आजचा जे आजचा विषय जो आहे प्रस्थान त्रयी, तर जसं ते मुंबईच्या लोकलला 3 होते किंवा इथे नागपूरला येण्यासाठी 3 मार्ग होते, तसं त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्या सनातन धर्मामध्ये, तर सनातन धर्माचं मूळ आहे, सनातन धर्माचा प्रमुख सिद्धांत आहे, सनातन धर्माचा एकच मुख्य सिद्धांत आहे ज्याच्या भरोशावर पूर्ण धर्म आहे, ते जीव ब्रह्म एक आहे. की म्हणजे जी लाट आहे तीच तो सागर आहे, जो सागर आहे तीच लाट आहे, किंवा जे दागिन्यामध्ये दागिने सोन्याचे दागिने बनवले ते दागिना बनवायच्या आधी सोनं होतं, दागिन्यानंतर म्हणतात अरे हे तुटलं आहे ते अंगठी बनवून द्या, दुसरं काही बनवून द्या, तेव्हाही सोनं होतं. आणि जर आधी सोनं होतं आणि नंतरही सोनं आहे तर मग मधलं प्रत्येक क्षणी ते सोनं होतं आहेच असा सिद्धांत आहे. तसंच जर मी ईश्वरापासून आलो आहे आणि जाणारे ईश्वरामध्ये जर आहे तर मग आताही मी ईश्वरामध्येच आहे ना, असा हा जो सिद्धांत आहे अगदी ठाम सिद्ध झालेला आणि प्रकर्षाने सगळ्यात प्रमुख जे माधवाचार्य, रामानुजाचार्य, गोविंदाचार्य आणि मुख्य म्हणजे आदिशंकराचार्य आणि पाचवे म्हणजे बंगालचे गौडपाद जे गौरांग चैतन्य गौरांग म्हणजे हरेकृष्णवाले, हरिराम हरेकृष्णवाले जे असतात ना, त्या पाचही लोकांनी आपल्या निरनिराळ्या प्रकारे त्यांचे वेगवेगळे सिद्धांत आहेत, पण त्यांचा सगळ्यांचा निष्कर्ष मात्र तोच आहे. तर हे हा सनातन धर्माचं जे मूळ आहे, युनिटी ऑफ लाईफ ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, की निरनिराळे दिसत आहोत आपण पण वास्तविक एकच आहे. इथे गळ्यातलं दिसतं आहे, इथे कानातलं दिसतं आहे, इथे नाकातलं दिसतं आहे, इथे हातातलं दिसतं आहे बांगडी, इथे कमरपट्टा दिसतो आहे, पण सोनं ते सोनं आहे, त्या सगळ्यांमध्ये तेच सोनं आहे, तेच बिस्किट आणलं तर त्याचेच बनवलेलं आहे जसे सोन्याचे कसं आणि कोणी स्त्री दिसते, कोणी पुरुष दिसते, कोणी वृद्ध, कोणी आबाल, जे सगळं, पण जीवात्मा जो आहे त्याच्यामध्ये एवढंच नाही पण मनुष्य असो, हे सगळे भगवद्गीतेमध्ये येतात सगळ्या शास्त्रामध्ये, पण जो परमात्मा जो आहे तो प्रत्येक जर जिवंत जर आहे, चैतन्य जर आहे त्याच्यामध्ये, समज जर आहे, विचार करण्याची शक्ती जर आहे, चॉईस जर करून आला आहे की कुत्र्याला अशी काळी दाखली तर पळतो किंवा भोगतो, मग त्याला काहीतरी कळलं आहे ना, ते म्हणजे त्याच्यामध्ये ती चेतना आहे, तर त्याच्यामध्ये तेच चैतन्य आहे, निरनिराळ्या प्रकारे इव्हॉल्व्ह झालं, तर हे एक आहे, ईश्वराचं प्रागट्य आहे. हा प्रमुख सिद्धांत आहे सनातन धर्माचा. तर त्या अनुभवासाठी 3 मार्ग आपल्या शास्त्रात, आपल्या धर्मात सांगितले गेलेले आहे, ते 3 म्हणून त्रयी, प्रस्थान त्रयी ना. तर त्याच्यामध्ये पहिला येतो जसं, आणि त्यांचे आपले आपले ग्रंथ आहे, आपले आपले संत आहेत, आपले आपले गुरु आहे, आपले आपले मार्ग आहेत त्या तिन्हीचे, आणि तिन्हीचे नियम वेगळे किंवा पद्धत वेगळी तिन्हीची. आणि त्याच्यामधलं पहिलं जे येतं ते न्याय मीमांसा म्हणतात त्याला, म्हणजे कसं की आता हे समजून घेण्यासाठी तसं आपल्या शास्त्रांचं इतका व्याप आहे की 18 प्रकारच्या विद्या म्हटल्या जातात आणि 64 प्रकारच्या कला है ना, 18 विद्या 64 कला. विद्या म्हणजे जसं आपण सायन्स म्हणतो शास्त्र, किंवा की रसायनशास्त्र आपण केमिस्ट्रीला म्हणतो, भौतिकशास्त्र फिजिक्सला म्हणतो, आणि जीवशास्त्र बायोलॉजी. जनरली आपण हे माहीत असतं की फिजिक्स बायोलॉजी केमिस्ट्री 10वी 12वीच्या मुलांच्या याच्यामुळे, पण त्याच्यानंतर मग अर्थशास्त्र आहे फायनान्स, भूगोलशास्त्र आहे पृथ्वीबद्दलचं, खगोलशास्त्र आहे अंतरिक्षातलं, असे निरनिराळे जे आहे, ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे, अशा प्रकारचे 18 प्रकारचे तर शास्त्र, आणि त्या सगळ्यांचे आपले आपले ग्रंथ असं करून 64 कला. कला म्हणजे कसं आहे की जसं आता प्लंबर आला, इलेक्ट्रिशियन आला,
आपल्या घरी, तर त्यांनी जरुरी नाही की फिजिक्स शिकला असेल, केमिस्ट्री शिकला असेल, पण त्यांना तेवढी कला बरोबर येत आहे. पण लीक होतो आहे पाईप, ते कसं फिट करावं, किंवा हे फ्यूज गेला आहे तर ते कसं सुधारावं, ते कदाचित 12वी नसतील शिकले पण ते बरोबर ते करू शकतात. ती कला त्यांनी आत्मसात केलेली आहे जशी, तर या पण त्या सगळे त्या शास्त्रांमध्येच आहे ना. फिजिक्समध्ये जो शिकला त्याला कळू शकतं किंवा केमिस्ट्री. तर 18 विद्या, एक एक धुरंधर, एकेकाचेच किती व्याप, असे 18 आणि त्याच्यामध्ये 64 कला, आणि त्या प्रत्येकाचे निरनिराळे ग्रंथ, म्हणजे 16 प्रकारचे तर नुसते कॅटेगरीज येतात. म्हणजे 4 वेद आणि ऋग, साम, यजुर, अथर्व वेद, त्याच्यात उपवेद येतात. म्हणजे जसं धनुर्वेद, आयुर्वेद हे उपवेद येतात. त्याच्यातही मग त्याचे 4 वाट्या आहेत, उपनिषद, संहिता, आरण्यक आणि ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे हे वर्णाश्रमवालं नाही, ब्राह्मण क्षत्रिय शूद्रवालं नाही, ब्राह्मण त्या ग्रंथाच्या प्रकार येतात. त्या वेदांमध्ये अजून 4 येतात. त्यानंतर मग पुराण, इतिहास, पुराणांमध्ये प्रमुख पुराण, गौण पुराण, 108 प्रकारचे पुराण, असं इतिहास आहेत, रामायण, महाभारत. असा एक जन्म शक्यच नाही आहे पुरं होणं. तर मग आता असा प्रश्न पडला की हे कसं आता एवढं सगळं, म्हणजे आता समजा रेल्वे स्टेशनवर गेलो आणि एवढाले रूळ आहे आणि एवढाल्या गाड्या येऊन राहिल्या, मला कुठे कोणत्या गाडीत बसून कुठे जाऊ मला काही कल्पना नाही, कळून नाही राहिलं, कन्फ्यूज होऊन राहिलं. मग त्यांनी समजा कोणी विचारलं तुला जायचं कुठे आहे, आणि म्हटलं मला इथे जायचं, तर त्यांनी म्हटलं अच्छा हे 3 मुख्य जे मार्ग आहेत, या दिशेने जाणाऱ्या या 3 गाड्या जातात, तू बस तुझ्याप्रमाणे या गाडीने जायचं तर सर्व पोहोचशील, या गाडीने जायचं तर ऑलमोस्ट पोहोचशील, आणि मग कनेक्ट करावं लागेल या गाडीने. तर जायचं कुठे आहे हे माहीत पाहिजे पण, है ना, मला जायचं कुठे आहे. नाही तर कसं की रेल्वे स्टेशनवर पोहोचलो जी गाडी सीधा बसून गेलो, कुठेतरी तर नाहीलाच. तर सामान्यतः जर आपण पाहिलं आजचं जीवन जे जगलं जातं, 99% लोकांचं जीवन, है ना, मी अगदी खात्रीने सांगतो 99% लोकांचं जीवन असं असतं की रेल्वे स्टेशनवर आलो, कुठेतरी जायचं आहे, जी गाडी दिसली तर बसून गेलो, थोडंफार जुगाड जमवून जे काय जसं काय तसं आहे, आणि मग फ्रस्ट्रेशन किंवा शेवटी कन्फ्युजन किंवा प्रश्न किंवा की कुठे, आणि मग तू बताग आणि त्रास, की कारण हा आधी विचार नाही केला की जायचं कुठे आहे, नीट समजून नाही घेतलं, विचार नाही केला जायचं कुठे आहे त्याच्याप्रमाणे. कारण जायचं कुठे हे जर स्पष्ट झालं तर तिथे जायला एक्झॅक्ट गाडी आहे, डायरेक्ट गाडी पण आहे, आणि सांगणारे हयात लोक आहे सध्या, दिशा देणारे ज्यांना दीक्षागुरू म्हणतात, है ना, आणि त्या गाडीला गती पण आहे. तिथे पोहोचण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे, दिशा हवी आणि गती हवी, की या दिशेने जाऊ की या दिशेने जाऊ, उलट्या दिशेने नको जायला, या दिशेने जा आणि गतिमान आहे तिला. तर त्याच्यामुळे दिशा जास्ती महत्त्वाची आहे. दिशा दाखवणारे आहेत सध्या आपल्या भारतभूमीवर तर आहेतच हयात संत गुरु, पण ते आपल्याला चॉईस आपल्याला करावं लागेल, कोणी जबरदस्ती धक्का देऊन नाही बसू शकत, त्यासाठी आपल्याला थोडा विचार करावा लागेल. तर ज्यांनी विचार केला आणि ज्यांना लक्षात आलं की मला कुठेतरी हे असं हे नुसतं इथेच नाही राहायचं, इथलं इथेच नाही, मला काहीतरी दुसरं कुठलं तरी माझं ठिकाण आहे तिथे जायचं आहे, त्यांना सांगितलं गेलं की अच्छा 3 प्रकारे तू जाऊ शकतो तिथे, है ना. तर मग आपली बुद्धिमत्ता कशी आहे, आपला स्वभावाचा कल कसा आहे, आपलं वळण कसं आहे, आपलं शिकवण कशी आहे, आपलं वातावरण कसं होतं, याच्याप्रमाणे एक तर लॉजिकल थिंकिंग म्हणजे तर्कानी अभ्यास करून, ॲनालिटिकल थिंकिंग, शास्त्रोक्त पद्धतीने जर शिकायचं असलं त्याला न्यायमीमांसा म्हणतात. न्याय म्हणजे न्यायाधीश नाही, न्याय शब्दाचा विच्छेद केला तर न आया आया न्याय, न आया आया म्हणजे असं नाही असं, है ना, न आया आया म्हणजे नाही असं असं, है ना. तर म्हणजे असं नाही असं सांगणारे, म्हणजे आता न्यायाधीश जे असतात ते शेवटी असाच विचार करतात की हा असं म्हणतो आहे आणि हा असं म्हणतो आहे, दोन बाजूचे आहे, तर मग शेवटी ते निर्णय देतात की असं नाही असं, है ना, मग त्याला आपण तो न्याय झाला. तर न्यायमीमांसामध्ये असं असतं की हे संसार हा खरा आहे की हे खोटं आहे, की याने सुख मिळते की आनंद मिळतो, की असं राहायला हवं की तसं राहायला हवं. तर न अय अय न्यायमीमांसा म्हणजे विचार प्रधान आहे, खूप विचार करून, खूप ज्ञानाची साधना करून, गहन विचार करून, दृढ वैराग्य विवेक हे जागृत करून, नियमांचं पालन करून, अद्वैत सिद्धांताचा जो मार्ग आहे ते न्यायमीमांसा आहे, की तुला मुख्य ज्ञान प्राप्ती ज्ञान मार्ग आहे, की तुला या मार्गाने गेला तर तुला तिथं ऑलमोस्ट तिथपर्यंत, जसं दिल्लीपर्यंत पोहोचून जाशील तू, वॉशिंग्टनहून नागपूरला जायचं आहे, हे माझं स्वतःचं इंटरप्रिटेशन आहे, असं नाही दिलं आहे तिथे, मी हे माझं आपलं मसाला सांगतो आहे.
पण या मार्गानेही तू जाऊ शकतो. नागपूरच्या मग फ्लाईट किती वाटेल तेवढ्या मिळून जातील तुला कनेक्शनच्या जशात, पण ऑलमोस्ट त्या देशापर्यंत पोहोचेल जसं न्याय. दुसरा आहे श्रुती मीमांसा, श्रुतीशास्त्र जे म्हणतात, आणि त्याच्या श्रुती म्हणजे ऐकणं, श्रवण, श्रवणेंद्रिय ना म्हणजे कानाला म्हणतात, श्रवण करणं. आता श्रवण मास येत आहे, आता हा आषाढ मास, आजची त्रयोदशी, उद्या चतुर्दशी आणि मग अमावस्या, सोमवार पहिला श्रावण सोमवार ना, तर श्रावण मास तर श्रवणपासून सुरू झाला ऐकणं, त्या महिन्याचं महत्त्व आहे सत्संग ऐकण्याबद्दल म्हणून तिथून झाला. नवधा भक्तीमध्ये श्रीकृष्णांनी उद्धवाला शेवटच्या दिवशी, अवतार लीलेच्या शेवटच्या दिवशी, आता आटोपणार अवतार, त्या दिवशी जो हे सांगितलं सगळं उपदेश जो दिला ते तर उद्धव गीता म्हणतात. भागवत पुराणाच्या 11व्या स्कंदात शेवटी येतो तो भाग. उद्या माझं चिटणीस सेंटरमध्ये उद्धव गीतेवरच हिंदीमध्ये असं बोलणं आहे सहसा, तर त्यामध्ये उद्धवाला नवधा भक्तीचं सांगितलं आहे. रामानी शबरीला सांगितलं होतं, शबरीने म्हटलं की कसं मला भक्ती सांगायचं, आणि त्यांनी जे सांगितलं त्या दोघांनी जे त्यांच्या नऊ प्रकारची भक्ती, दोघांनी पहिल्यांदा श्रवण सांगितला नवधा भक्तीमध्ये की ऐकून जे होतं ते, है ना, पहिले मुख्य जो देव कानात जो जातो तो ऐकून, लहानपणी ऐकतो घरच्यांचं आरती स्तोत्र, देवाबद्दल बोलणं, देवाला नमस्कार कर, कानात जाऊन हे कानाचे जे वाटवळे वटवळे आहेत असं गोल गोल घुमून आत फसून मस्त देव, त्याच्यातही कृष्ण जर असला तर मग तर बाहेर नाही निघणार, सावधान. विचार करूनच आत येऊ दे त्याला, तो नाही निघत बाहेर एकदा आत आला की, त्याच्यामुळे कारण तो हृदयात जाऊन बसतो, है ना, तिथून मग बाहेर निघण्याचा मार्ग नाही. तर आणि त्याचं नावही वेड वाकडा आहे, त्याची मुद्राही त्रिभंगी मुद्रा आहे, सगळं त्याचं, त्याच्यामुळे तो ऋतूनच बसतो हृदयामध्ये. तर श्रावणाचं महत्त्व आहे, श्रावण मासाचं ते विशेष महत्त्व आहे. तर त्या श्र शब्दापासून जे धातूपासून येतं ते श्रुती, तर हे श्रुतीशास्त्र, हे श्रुती म्हणजे ऐकून ऐकून. न्यायमीमांसामध्ये काय होतं की विचार करून करून, मला कोणीतरी काहीतरी समजून सांगितलं, आता मी स्वतः त्याच्यावर खूप विचार करतो, मी आपला तर्क लावतो, मी तासन तास भरून असं असेल का, तसं असेल का, नाही असं असेल, काही प्रश्न असले तर पुन्हा गुरूंना जाऊन विचारतो, संतांकडून त्याचं किंवा ग्रंथ वाचून त्याचं समाधान करून घेतो, पण स्वतःच्या बुद्धीने तल्लखतेने खूप डिटेलमध्ये विचार करून ध्यान करून. श्रुतीमध्ये कसं आहे की तिथे बुद्धीपेक्षा जास्ती मनाचं काम आहे, की तुम्ही म्हणता तर माझा विश्वास आहे, है ना, असं संतांसमोर पंडाल लावतात आणि 80,000 लोकं बसतात, 60,000-40,000 भारतात, नाही का मोठमोठाले, आणि लोकांच्या मनात श्रद्धा असते, विश्वास असतो, ऐकतात आणि विश्वास बसतो, आणि मनामध्ये हृदयामध्ये मग देवाबद्दल आस्था जागृत होते, आणि तेही न देवाचं नाव घ्यायला लागतात, देवाचे शास्त्र वाचायला लागतात, हळूहळू त्यांचीही वाटचाल सुरू होते, आणि जशी आपले पावलं टाकले तसं तसं आपोआप गती यायला लागते त्या दिशेने, आणि दिशा तर ऑलरेडी त्यांनी सांगितलेलीच असते, तर ऐकून ऐकूनही होतं. म्हणजे जसं म्हटलं की अरे तू इथून याच्याऐवजी तुला हे जर आवडत नसेल, जमत नसेल, हिंदी येत नसेल, दिल्लीमध्ये सगळे हिंदी म्हणतील, किंवा तुला लुटून घेतील, किंवा मग कस्टम्सवाले जे काय आम्हाला वाईट अनुभव होता, किंवा तिथे खूप फॉग असतो, फ्लाईट नागपूरची डिले होईल, खूप कारणं सांगतात, तर तू असं कर की तू मुंबईहून जा, आपले मराठी लोक आहे, आपल्या आस्थेने बोलतील, प्रेमाने बोलतील, सगळं तू समजून सांगू शकशील, तुला मदतही करतील, ते उचलून देतील, तू मुंबईची फ्लाईट घे. तर जे लोक म्हण ज्यांचं साधारण भक्ती जसं म्हणतो आपण, विश्वासू स्वभाव आहे, है ना, की बा तुम्ही म्हणताय तर असेल बा तसं म्हणून, तर तो श्रुती मार्ग आहे की ऐकून 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 मग हळूहळू मग ते म्हणतात तसं वाचून पाठण करून विश्वास बसायला लागतो. पण एकदा विश्वास बसला पक्का, है ना, भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात 39व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतो, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. माझा भगवद्गीतेचा प्रवास अनेक वर्षापूर्वी याच श्लोकापासून झाला होता, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम नचिरेण अधिगच्छती, की पहिले श्रद्धा असायला लागते, पहिले थोडा तरी कुठेतरी ओपन माइंड ज्याला म्हणतो आपण, विश्वास ठेवावा लागेल की शक्य आहे बा, म्हणतात आहे तर असेल बा, है ना, मी नाही पाला देव, पण त्याच्यामुळे मी नाही पाला म्हणजे नाही आहे नाही म्हणू शकत, तर असेल बा कोणीतरी म्हणते आहे, तर हे बसून आले इतके लोक ऐकून आले यांचं तर काहीतरी असेल म्हणून. तर हा जेव्हा विश्वास पक्का व्हायला लागतो त्याच्यानंतर मग ती ज्ञानाची यात्रा, श्रद्धावान लभते ज्ञानम. सो न्याय म्हणजे ज्ञानाचा मार्ग, बुद्धीचा मार्ग आहे, आणि हा जो श्रवणाचा मार्ग आहे तो हृदयाचा मनाचा मार्ग आहे, की ब असेल असं करत करत इथपर्यंत पोहोचून जाऊ. पण
ज्ञानाने कळलं पण जोपर्यंत अनुभव नाही आला, है ना, म्हणजे जसं मी इथे दिल्लीला पोचलो पण नागपूरला नाही पोचलो, आपल्या घरी नाही पोचलो, तोपर्यंत पूर्ण समाधान नाही, पूर्ण नीट नाही कळलं. तिथून मी यायचो कधी दिल्लीला तर सकाळी फोनही करायचो, आई मी पोहोचलो आहे, पाच वाजता पहाटे, आता 7 वाजताची फ्लाईट आहे वगैरे, सगळं ते सगळं ठीक आहे, चांगलं आहे, पण अजून घरी नाही पोहोचलो आहे किंवा मुंबईला किंवा जे काय, है ना. इथे आलो तर सरळ डायरेक्ट येऊन जातो घरी जसं, आणि किंवा श्रवणाने ऐकून ऐकून विश्वास पक्का झाला आहे, पण अजून कुठेतरी मनात पिपास आहे की पण मला इथं तो अनुभव व्हायला हवा. गुरुजी तुम्ही जे म्हणताय तर मलाही अनुभूती व्हायला हवी, मलाही ईश्वराचा अनुभव हवा, है ना. जसं तर तिसरा मार्ग आहे ज्याला स्मृती मार्ग म्हणतात. स्मृती म्हणजे आपण म्हणजे आठवण, विसरलो होतो तर आठवलं, है ना, की अरे हो बरोबर आहे, म्हणजे लगेच आपलं ते जसं आत्म्याचा जसं म्हणजे एक बुद्धीचा आहे, एक मनाचा आहे म्हणजे हृदयाचा म्हणू शकतो, आणि एक आत्म्याचा की अरे हो बरोबर आहे, आपली स्वतःची ओळख पटणं. तर जसं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाचा शेवटचा श्लोक जो आहे 18व्या अध्यायात, नष्टो मोह स्मृतीर लब्ध्वा, तो म्हणतो त्वत्प्रसादात मया अच्युत स्थितोऽस्मी गत संदेह करिष्ये वचनंतव, की ते म्हणतो अरे हो राजा कृष्ण खरं देवा आठवलं मला, बरोबर आहे की मी हे सगळं नाही आहे, मी शरीर नाही आहे, हे नुसते माझे आजोबांना, नुसते माझे गुरु नाही, हे सगळे आत्मरूपाने येते, है ना. स्मृती म्हणजे कसं की स्वतःच्या अनुभवाने, स्मृती म्हणजे डायरेक्ट परसेप्शन, डायरेक्ट अनुभव, जे होतं ते सापडल्याचा जो, जसं आपण म्हणतो की काहीतरी हरवलं आहे, मला माहिती आहे पक्कं घरातच आहे, 100% मी घरातच कुठेतरी आहे, नक्की सापडून जाईल, काही काही जण करून सापडून जाईल, पण सापडून तर जाईल, घरात आहे, पण जोपर्यंत सापडलं नाही तोपर्यंत तकतक लागलेली असते ना. एवढं तर समाधान असते की चोरीला नाही गेलं, हरवलं नाही आहे, मिळून जाईल, पण अजून सापडलं नाही खंत. तसं हो समजलं आहे, विश्वास झाला आहे, पण अजून मला माझ्या हातात नाही आला आहे, माझ्या बुद्धीत नाही आलं आहे. तर ते कसं की स्मृती एकदम जडत, अरे मला आठवलं मी त्या कपाटात 3रा ड्रॉअरमध्ये ठेवलं होतं, उघडभर आहे का तिथे, हो 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 आहे आहे, म्हटलं बरं पा आठवलं, है ना. हे सगळं आठवणीने होते, ह्या सगळ्या गोष्टी आठवणीने होतात, जे कुठलं आपला जो अनुभव येतो तो स्मृती मार्ग. ते प्रस्थान त्रयी, की जिथे पोहोचायचं आपल्याला हा देह सोडल्यानंतर आत्म्याचं जे स्थान आहे जे आपल्याला दूरचं वाटतं आहे, त्याच्यासाठी 3 मार्ग आहे. जसं रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्ट वगैरे जसे असतात ते, एक न्याय मार्गाने जाऊ शकतो, दुसरं श्रुती मार्गाने जाऊ शकतो, आणि तिसरं स्मृती मार्गाने जाऊ शकतो. ह्या तिन्हीचे आपले आपले मार्ग आहेत, त्यांचे अनेक ग्रंथही असतात जसे, ना. तर जसं न्याय मार्गातले न्याय मीमांसा म्हणतात, हे न्याय मीमांसा, श्रुती मीमांसा आणि स्मृती मीमांसा. मीमांसा म्हणजे चिंतन, है ना, रवंत करणं जसं म्हणतात की विचार करून, मग त्याच्याबद्दल जसं निधिध्यासन, चिंतन, मनन, आपण म्हणजे मीमांसा म्हणजे उलटून सुलटून नीट सगळ्या प्रकारे त्याचा पक्क करणं, तसं आपण मराठीत मीमांसा म्हणतो तसं. तर ब्रह्मसूत्र नावाचं जे प्रमुख ग्रंथ आहे तो न्यायमीमांसाचा मुख्य नंबर 1 सगळ्यात महत्त्वाचा सर्वश्रुत आणि सर्वमान्य ग्रंथ न्यायमीमांसाचा, ते व्यासमुनींनी लिहिलेला आहे. आणि त्याची सुरुवात मोठा ग्रंथ आहे, त्याच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोक आहे, पहिली ओळच आहे, अथा तो ब्रह्म जिज्ञासा. की अरे चला आता आपण हे ना जिज्ञासा म्हणजे क्युरियॉसिटी, की माहिती कसं ब्रह्म म्हणजे काय. आता ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही, जिथे चतुर्वादनी ज्याने सृष्टी बनवली तो नाही. ब्रह्म म्हणजे सर्व व्याप्त जो आहे, सगळ्यांमध्ये जो ब्रह्मातही आहे, विष्णूतही आहे, महेशमध्येही आहे, ह्या तिघां चा जो देव जसं ब्रह्म ऑल परवेडिंग ज्याला म्हणतात ते, म्हणजे निर्गुण निराकार ज्याला म्हणतो तो, की त्याच्याबद्दल माहिती अथा तो ब्रह्म जिज्ञासा. हे व्यासमुनी ज्यांचे गुरु नारद मुनी, नारद ऋषी व्यासांचे गुरु होते, त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला. त्याच्यामध्ये एकापेक्षा एक धुरंधर निरनिराळे तर्क, निरनिराळे प्रकारे ताऊन सुलाखून उलटून पुलटून याच्याबद्दल समजून सांगितलं आहे, की असं नाही तर असं समज, तसं नाही तर तसा विचार कर, जसं असं दोर रात्री अंधारात आपल्या छपरीमध्ये समोरच्या अंगणामध्ये लाईट असं एकदम वाटतं, अरे एवढा मोठा साप आला म्हणून, खूप मोठा साप दिसून आला खिडकीतून, अरे दार बंद कर म्हणून सकाळी पाऊ उठून, आणि सकाळी उजेड सूर्य आपण अरे तर साप तसाच पडला आहे तिथे मेला आहे का माहीत नाही, आणि जवळ जाऊन पाहिलं अरे दोर होता तो, त्या बाईंनी दोर तिथेच राहू दिला आता, है ना. जसं म्हणतात की तसंच उदाहरण असे वेगवेगळे बरेचसे उदाहरणं देऊन, की बघ अंधार होता म्हणून तुला वाटत होतं तो
साप आहे, साप वाटलं म्हणून भीती वाटली, भीती वाटली म्हणून दार बंद करून आलं, सगळे हे सगळे गडबड गडबड सगळी काय झाली, दार बंद केलं मग पडली ना, असं झालं तसं झालं. पण कशामुळे झालं मुख्य, की अज्ञान जे आहे ते नाही आहे वाटलं, आणि जे नाही आहे ते आहे वाटलं, दोर आहे तर दोर नाही वाटला, साप नाही आहे पण साप वाटला, ज्याला माया म्हटलं आहे ना. त्यापण मायेमध्ये आपण त्याचा एका शब्दात परिभाषा एका वाक्यात केले की जे आहे ते नाही आणि जे नाही ते आहे. म्हणजे जे माझं नाही आहे ते माझं आहे वाटणं, माझा मुलगा, माझं घर, माझा नवरा, माझं शरीर, माझी तब्येत, माझे नाते होते, माझा मान सन्मान, माझी गाडी, माझं घर, माझी गोडी, सगळं हे माझं वाटते. जर माझं वाटते तर सत्य आहे की माझं नाही आहे. बस थोडक्यात स्पष्ट सांगायचं झालं तर जे काही माझं वाटतं आहे, माझं 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 शरीरही माझं वाटतं आहे, जर माझं आहे वाटते आहे तर ते मायेत आहे, कारण सत्य आहे की ते माझं नाही आहे ना. आणि जे माझं नाही आहे म्हणजे कल्पनाच नाही, देव आहे पण कुठेतरी दुसरीकडे आहे, देवळात आहे, तीर्थात आहे, त्या संतांचं आहे, गुरूंचं आहे, पण तो ॲक्च्युअल सत्य आहे की तो तुझा आहे प्रत्यक्ष, इथे आज छातीत हृदयात येऊन बसलेला आहे, इतका तुझा आहे तो एकच ना. जसं ते एक उदाहरण द्यायचं म्हणजे जसं ते अशा निरनिराळ्या प्रकारे आणि खूप सुंदर एकापेक्षा उत्तुंग एकापेक्षा एक जोरदार महत एकदम प्रकारे सांगितलेलं आहे. तशाच प्रकारचे न्यायमीमांसा जे अनेक इतर ग्रंथ येतात त्याच्यामध्ये योग वशिष्ठ महारामायण नाव ऐकलं असेल है ना. 16-17 वर्षाचे राम, श्रीराम आणि त्यांचे तिघं भाऊ वशिष्ठ मुनींसमोर बसून रामायण नाही बरं, योगवशिष्ठ महारामायण, ते रामायणाचं एक काही एकही गोष्ट नाही त्याच्यामध्ये असं, तर रामायण कथेचा काही संबंध नाही त्याचा योगवशिष्ठ म्हणून त्याला महारामायण म्हटलं आहे. रामायण घडायच्या आधी जे झालं ते रामायण होतं, ते त्याच्यामध्ये फक्त गुरु शिष्य संवाद आहे बस. म्हणजे हे अजून ते विश्वामित्र आलेही नव्हते, ते ताडकावध वगैरे हे सगळ्याच्या आधीची गोष्ट आहे योगवशिष्ठ. त्याच्यामध्ये नुसतं ज्ञानाचा संवाद आहे, आत्म्याचं निरूपण आहे, निरनिराळे प्रश्न विचारतात श्रीराम आपल्या गुरूंना सगळ्या लोकांच्या याच्यासाठी, ते उत्तरं देत जातात. त्याच्यामध्ये खूप सुंदर एकापेक्षा एक हजारो पानं आहे त्याच्यामध्ये, एवढाले दोन ग्रंथांचं योग वशिष्ठ महारामायण समजून सांगितलेलं आहे विस्तारपूर्वक. किंवा छोटा ग्रंथ वाचता असेल एकदम, तुम्ही जसं म्हणतो की बा एक तर तुम्ही मोठे एवढी बाटली भरून टॉनिक घ्या ना, तर मग हे छोटंसं एक इंजेक्शन घे त्याच्यामध्ये दोन बाटल्या टॉनिक एवढे एक शॉट मिळेल तुम्हाला एकदम है ना. तसं एवढं मोठं नसेल घ्यायचं, तर मग अष्टावक्र संहिता नावाचा ऐकला असेल, अष्टावक्र गीता ना. जनक राजाचे गुरु होते, म्हणजे रामाचे गुरु वशिष्ठ होते पण रामाचे सासरे जे जनक राजा सीताचे वडील त्यांचे गुरु अष्टावक्र होते. ते जनक राजा 60 वर्षांचे, अष्टावक्र 16 वर्षांचे होते, गुरु 16 वर्षांचे आणि शिष्य 60 वर्षांचे. त्यांनी त्यांना उपदेश केलेलं जे ज्ञानाचा जो मार्ग आहे छोटासा आहे, एक 20 अध्यायांचा तो, साधारण भगवद्गीतेपेक्षाही लहान आहे, श्लोक कमी श्लोक आहेत हे. असे जे आहे त्यामध्ये खूपच एकदम प्रखर ज्ञान त्या न्यायमीमांसा या मार्गांनी ज्यांना तल्लख बुद्धींनी विचारपूर्वक लवकर असं प्रगती करायची आहे त्यांनी त्या मार्गाने जावं, ते ग्रंथ वाचावे. श्रुती मार्ग जो सगळ्यात कॉमन आहे, जवळपास 80% लोक जे साधारण ईश्वराच्या मार्गावर असतात अध्यात्माचे, ते श्रुती मार्गातले असतात. त्याच्यामध्ये मग श्रुती म्हणजे ऐकलेलं आहे की मग त्याच्यामध्ये पुराण आले, इतिहास आले, तर 18 पुराण आहे, म्हणून भागवत पुराण है ना, श्रीकृष्णाची लीलाकथा आहे, देवी पुराण, शिवपुराण, गरुड पुराण, नारद पुराण, अग्निपुराण, पद्मपुराण, असे निरनिराळे जे येतात 18 प्रकारचे आणि त्याच्यामध्ये अक्षरशः हजारो श्लोक आहे. आता हे भागवत पुराण छोट्या पुराणांमध्ये समजलं जातं, त्या छोट्या पुराणातच 18,000 श्लोक आहेत, प्रत्येक श्लोकात 2-4 ओळी आहेत, म्हणजे बघा 40,000-1,000 ओळी आणि ते 10 जरी शब्द असले प्रत्येक ओळीमध्ये तर 4 लाखाच्या वर शब्द होऊन गेले. हे छोटं स्कंद पुराण मोठं 84,000 श्लोक असलेला, स्कंद सेनापती म्हणजे शिव पार्वतींचे जे कार्तिकीय स्वामींनी सांगलेली कथा जी होती ती, ते पुराण जे पुराणं आपण म्हणतो ना पुराणं हो गया, पुराणं म्हणजे जुन्या गोष्टी, किंवा म्हणजे एकाने सांगितलेलं त्यांनी ऐकलं, मग त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं, मग त्यांनी ऐकलं, मग त्यांनी शिष्याला सांगितलं, असं सांगत सांगत दंतकथा लोककथा करत करायला. त्याच्यामध्ये रामायण महाभारतही येतात, कारण रामायण महाभारत आपण ऐकून ऐकून केलेलं आहे, लोकांनी लिहून ठेवलं पण मुख्य ऐकून ऐकूनच
हे तर श्रुतीनीच आहे. वेद उपनिषद त्याच्यात आलेले सगळे हे महाविस्तार, मोठ्यातला मोठा विस्तार शास्त्रांचा सगळ्यात श्रुतीमध्ये आहे. त्यांना आपण जास्तीत जास्त ऐकलेलं आहे, जे ऐकलं तसं करतो नाही, ऐक त्यांनी असं सांगितलं असं कर, आमच्या आजीने असं सांगितलं असं, असे पाच नैवेद्य करायचे तसं करतो, है ना. आमच्या घरी अशी पद्धत आहे, कसं सांगितलं, माझ्या लग्न करून आली 16 वर्षाची होती, सासूबाईने सांगितलं इतक्या भाज्या करायच्या, जे काही बस तसं ते ऐकून 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 जे करतो आणि विश्वासाने करतो, श्रद्धेने करतो, त्यानंतर शांती होते मनाला, आनंद वाटतो, सगळं चांगलं वाटतं. पण ते त्याच्यामध्ये ते ऐकण्याचं जसं असतं ते, तर 80% साधक लोक या श्रुती याच्यामध्ये येतात. आणि तिसरं जे आहे स्मृती शास्त्र, त्याच्यामध्ये गीता नावाचे जे प्रकार येतात, है ना. तर त्याच्यामध्ये शिरोमणी म्हणजे भगवद्गीता, है ना, श्रीमद भगवद्गीता. त्याच्यामध्ये जसं काही अजून रामगीता आहे, उद्धव हां अवधूत गीता आहे, हंसगीता आहे, अष्टावक्र गीता, म्हणजे ती ज्ञानाची आहे. पण प्रमुख ग्रंथ जसं ब्रह्मसूत्र सगळ्यात प्रमुख ग्रंथ समजला जातो न्यायमीमांसाचा, नंबर वन. कोणाला जर न्यायमीमांसाचा तर तो वाचणं अनिवार्य वाचावं लागतं. तो श्रुती मार्गाने जसं तर भागवत पुराण म्हणजे हरिकथाचं जे आहे ते भागवत पुराण प्रमुख समजलं जातं त्याच्यामध्ये, किंवा मग वेद उपनिषद दुसऱ्या मार्गाने. तसंच हे जे स्मृती म्हणजे आठवण, डायरेक्ट अनुभव जर हवा असेल की मला आता ना दिल्लीहून नागपूरची फ्लाईट नको आहे आणि मुंबईहून नागपूरची फ्लाईट नको आहे, कारण की आता कतारनी डायरेक्ट नागपूरची फ्लाईट सुरू झाली आहे, मला ते मला सरळ आपल्या घरी पोहोचायचं आहे बस, ना मला अजून नको कनेक्शन वगैरे नको थांबायचं नाही, तर मग आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगत आहे, कारण की मी हे वाचलेले आहे, शास्त्रांचे जे नावं घेतले ते वाचून बरेच वर्षापासून. पण खरी जी अनुभूती होते ती आणि इफिशियंटली होते, लवकरातल्या लवकर आणि इफेक्टिवली होते, खूप चोखपणे एकदम तत्परतेने जी होते, प्रामाणिकपणे होते आणि अगदी खात्रीने होते, खात्रीपूर्वक ती भगवद्गीतेने होतेच होतेच बिलकुल. आणि ते मुख्य समजलं जातं, हे माझं म्हणणं नाही आहे, हे भाई शंकराचार्य, गोविंदाचार्य, रामानुजाचार्य, माधवाचार्य आणि चैतन्य महाप्रभू हे पाच प्रमुख आचार्य समजले जातात आपल्या साधारण गेल्या 1000 वर्षातले, है ना. तर यांच्यापैकी यांनी जे सांगितलेले हे 3000 वर्षापासूनचे जे हे ग्रंथ चा अभ्यास सुरू, कमीत कमी 3000 वर्षापासूनचा अभ्यास सुरू आहे, या हे जे नावं सांगितले यांच्या, त्या 3000 वर्षातल्या अभ्यासाच्या वर्ष मागच्या साधारण 1000 वर्षातल्या संतांनी गुरूंनी हे निष्कर्ष काढलेले जे आहे हे लिहून ठेवलेले आहे त्यांचे शिष्य. अजूनही तुम्ही 4 मठं जे आहेत शंकराचार्यांचे तिथेही जाऊन विचारलं कोणालाही, तर ह्या मुख्य जे आहेत आपले आधारस्तंभ सनातन धर्माचे त्यांनीच मान्य केलेले. आणि इवन त्यांच्यामध्ये जे म्हणजे स्पर्धा व्हायची किंवा सब एकमेकासोबत असं एक हे शास्त्रार्थ करायचे आहे ना शंकराचार्यांचे, यांच्यासोबत शास्त्रार्थ, तर ह्या 3 वर प्रस्थान त्रयी येणं आवश्यक होतं. खरोखर मान्य तेव्हाच व्हायचं, संत किंवा गुरु किंवा पंडित किंवा खरोखर शिकलेला ब्राह्मण किंवा जे काय काशीमध्ये मानायचे ते जे आहे प्रस्थान त्रयी हा शब्द हे फेमस आहे हा शब्द, की ह्या 3 वर जो भाष्य करू शकेल चांगल्या प्रकारे, ब्रह्मसूत्र आणि पुराण म्हणजे जसं मुख्य म्हणजे भागवत आणि भगवद्गीता हे अगदी, पण ॲक्च्युली पुराणापेक्षा त्या त्या संतांच्या उपनिषद येतात, स ब्रह्मसूत्र उपनिषद, कारण ते ऐकून ऐकून उपनिषद सगळे जसं छंदोग्य उपनिषदमध्ये श्वेतकेतूला त्याच्या वडिलांनी सांगितलं, त्याचं शेवटचं खूप जोरदार संवाद आहे, श्वेतकेतू नावाचा जो एक मुलगा लहान मुलगा होता त्याच्या त्याच्या वडिलांचं शेवटचे निरनिराळ्या गुरूंकडून खूप या गुरूकडून हे त्या गुरूकडून हे त्या गुरूकडून हे खूप शिकून आलं होतं. आणि मग आपल्या वडिलांचा राजा होता त्याचा वडील, वडिलांचा म्हणाला की मी सगळं शिकून आलो काशीहून आलो हे ते, तर ते म्हणाले का रे तुला हे हे सांगितलं की नाही तुझं की तूच तूच ब्रह्म आहेस, कळलं ना तुला अनुभव आला ना, ते म्हणे नाही बाबा हे तर नाही मला कोणी सांगितलं नाही, हा अनुभव नाही करून दिला. मग ते म्हणते मग तू का शिकून आला इतके वर्ष म्हणून. आणि मग त्याच्यानंतर खूप जोरदार संवाद आहे छांदोग्य उपनिषदात पितापुत्राचा, तसंच याच्यामध्ये कठोपनिषदामध्ये यमराज आणि नचिकेताचा संवाद आहे, है ना. 3 दिवस इथे बसे गेले ते संवाद रूपाने म्हणजे ऐकून ऐकून जे पुढे झालेलं, म्हणून उपनिषदांमध्ये असे निर्णय सगळ्यांमध्ये याज्ञवल्कर ऋषींचे निर्णय ऋषींचे मुख्यतः हे जे पहिले 18 उपनिषदांमध्ये ते संवाद रूपानेच आहेत. तर अगेन भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख येतो, ते भगवद्गीतेचा 13वा अध्याय
क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग ह्या ज्ञान मार्गाचा मुख्य आहे ना. आणि तो आदि शंकराचार्यांनी त्यांचं मत होतं की हा भगवद्गीतेला सगळ्यात महत्त्वाचा, कारण त्यांचा मार्ग तो न्यायमीमांसेचा होता आणि त्याच्यामध्ये सगळं ज्ञानाचं निरूपण आहे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे हे शरीर क्षेत्र आहे नुसतं आणि मी बघणार आहे, साक्षी आहे. मी लहान अगदी लहान होतो खेळायचो, गिल्लीदंडा खेळायचो, टिकर बिल्ला खेळायची, तेव्हाची मला आठवते ती मी होती. मग नंतर मग बघायला आले, मला चहा पोहे केले आणि सांडलं नसन तसं तेव्हाही मीच होती. त्याच्यानंतर मग मुलं बाळं झाले आणि मग आमची बदली झाली तेव्हाही मीच होती. त्याच्यानंतर आता मोठं अमेरिकेला गेला किंवा जे काय आता नातू झाले, आता म्हातारी झाली, जे सगळं तेव्हा मीच होती. हे सगळं बदलत गेलं पण मीच होती असं नाही वाटलं की ती बदलत गेली, है ना. मीच होती जी, मी तशीच्या तशी लहानपणची आत्ताच्यापर्यंत तसं आठवतं ना. तर ती से बघणारी जी आहे, साक्षी जी आहे, द्रष्टा जी आहे, ती मी आहे. आम्ही हे बदलणाऱ्या सगळ्याला पाहते, संसाराला. झाड लावलं, बी पेरलं होतं आठवते, जमिनी खड्डे करून मग हे आलं, मग बकरी आली, हाकली, मोठं झालं, फळ लागलं, उमरं लागले, पडले त्याच्याभोवती, मग तर म्हशीला बांधलं तरी ते पडायला खाल्लं, इतकं पक्कं झालं. त्याच्यानंतर मग तोडावं लागलं घर सगळं. पण जसं त्या झाडाला बघणारा मी होतो पेरल्यापासून, तसं हे शर संसार वृक्षाला बघणारा मी. हे असं खूप सुंदर धुरंधर प्रकारे त्या 13व्या अध्यायामध्ये भगवद्गीते त्यात श्रीकृष्ण स्वतः म्हणतं, ब्रह्मसूत्रपदश्चैव छंदांति भिर्विधीयते, की अर्जुना मी तुला आता हे जे सांगतो आहे हे ब्रह्मसूत्र नावाच्या अशा प्रकारच्या ग्रंथांमध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. कारण भगवद्गीतेत संक्षिप्त पटपट पटपट सांगितलं त्यांनी, कारण युद्धाचे शंख वाजून गेले होते ना. 7:45 युद्ध सुरू होणार होतं. 7:45 अर्जुन महाराज बसून गेले रथात, न योद्ध गोविंद मिरवणूक कर कुछ नाही करणार म्हणून. तर आता याला कसं उभं करायचं ना, एकदम इमर्जन्सी चालली होती म्हणून त्याच्यामुळे पटपट पटपट सांगावं लागलं. तर मग तर त्याला ते आठवण करून द्यावं लागली होती ना, की तरे तुला 18 पुराण सांगतो आणि मग उपनिषद सांगतो, नाही तर हे बा आपण तर्क वितर्क करू, याच्यासाठी वेळ नव्हता. की त्याला फटकन आठवण करून द्यायची होती म्हणून स्मृतीशास्त्र डायरेक्ट तिथे ईश्वराने कृपा करून तिथे दिली होती. तर त्याच्यात उल्लेख आहे आणि पुराणांचा तर आहेच, म्हणजे ऋषीमुनींचा याचा त्याचा भगवद्गीतेमध्ये. तर भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे, कारण माझा तो सगळ्यात प्रिय आणि माझा चोझन मार्ग आहे, म्हणजे त्या मार्गाने मला निवडला म्हणणं जास्त योग्य आहे, मी या मार्गाला निवडणं म्हणण्यापेक्षा. कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट अनुभव येतो आणि ते तिथे गेल्यावर मग हेही लक्षात येतं, हेही लक्षात येतं सगळं. पण असं काही जरुरी नाही असं मला वाटतं, असं माझं मत आहे की तिथे गेल्यावर, मुंबईला गेल्यावर नागपूरचा अनुभव येईल की नाही माहीत नाही इथे, पण म्हणजे घरचा आपल्या, पण घरी आल्यावर घरचा अनुभव नक्की होईल असा जो असं तसा. त्याच्यामुळे माझा स्वतःचा ठाम विश्वास आहे, मत आहे, आणि मी दरवेळेला प्रकर्षाने सगळीकडे म्हणतो की भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाही, त्याच्यासारखं शास्त्र नाही, कारण ते जितक्या लवकर आणि साध्या प्रकारे करू शकतो एवढं कोणाला वेळावेळ हजारो वाचनाचा सगळं आणि ते संस्कृतमध्ये आणि ते समजून घेणं, पण हे समजू शकतात चा आपली मला वाटते वे बरोबर होत आली आहे तशी. तर इथे थांबवतो मी. तर म्हणजे थोडक्यात सारांश जर सांगायचा झाला तर सनातन धर्माचं मुख्य मूळ काय आहे की जीव ब्रह्म ऐक्य. आपण सगळे हिंदू असो, कोणी काही इथे आता कोणी ख्रिश्चन येऊन बसला असतं तरी हे जे सांगितलं आहे याचं हिंदूचं काही संबंध नाही आहे, त्यांनाही तितकंच मानलं असतं, कारण हे सगळ्यांच्या भल्यासाठी सांगितलं आहे, है ना, सगळ्यांच्या कल्याणासाठी. सर्वभूत हिते रता हा गीतेत म्हणतो, आणि तो हे श्रीकृष्ण ते म्हणतो की सगळ्यांचं सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छती, 5व्या अध्यायातला शेवटचा श्लोक, की अरे हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे असं नाही म्हटलं. हिंदू शब्द येत नाही भगवद्गीते एकदाही कुठेच, है ना. सनातन याचं येतं की जो ज्याला कोणाला हवा आहे त्याला मिळू शकतं हे ज्ञान. तर मुख्य मानव धर्माचं मूळ आहे की जीव ब्रह्म ऐक्य. पण ते जर ऐक्याचा जर अनुभव करत ते त्या अनुभवासाठी हा जन्म घेतला आहे, मुख्य उद्देश आहे जन्मा, है ना. कुत्रा, मांजर, झाड, माकड यांना अनुभव येणं शक्य नाही जीव ब्रह्माचा, है ना. ते मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषस्य संगम ह्या तीन गोष्टी आवश्यक आहे या अनुभवासाठी, की मी आणि देव एक आहो, मी नाही देवच आहे या अनुभवासाठी. मला वाटते आहे मी आहे पण वास्तविक देवच आहे. लाटीच्या लक्षात येणं की मला वाटते आहे मी लाट आहे पण वास्तविक सागरच आहे,
दागिन्याच्या लक्षात येणं की मला वाटतंय मी नाकातला आणि कानातला आहे पण वास्तविक सोनं आहे, की स्वप्नात दिसलेले जे पात्र आहेत रात्रीचे त्यांना वाटणं की अरे मी तर गुंड आहे मी तर संत आहे असं आहे, मग त्याच्या लक्षात येणं जागृती होणं जागं झाल्यावर की अरे मी ते स्वप्न बघणार आहे, स्वप्नात जो दिसतं आहे तो नाही आहे, हे सगळं लक्षात येण्यासाठी जो जे मार्ग आहे त्याच्यासाठी तीन मार्ग येतात मुख्य. न्याय मीमांसा, विचार करून जे होते, दुसरं श्रुती मीमांसा म्हणजे ऐकून विश्वास होणं, एक बुद्धीचा मार्ग आहे एक मनाचा मार्ग आहे, आणि तिसरा स्मृती म्हणजे असं काहीतरी युक्ती कोणीतरी कृपा करावी आणि त्याबरोबर पटपट देणं की स्वतःचं स्वतःलाच लक्षात द्या की हो बरोबर आहे, दॅट मेक्स सेन्स, की अरे हो यार बरोबर आहे म्हणून, आणि हे ध्यानामध्ये अनुभूतीनी प्रकट होतं ते स्वतःच्या है ना. तर आणि त्यांचे आपले आपले ग्रंथ आहे, ब्रह्मसूत्र न्यायमीमांसेचा आणि हे पुराण इतिहास उपनिषद असे सगळे एवढं मोठा विस्तार जो आहे तो श्रुती ग्रंथांमधले, आणि भगवद्गीता हा प्रमुख स्मृती ग्रंथामध्ये आहे. तर माझी अशी विनंती आहे, माझा असा ठाम विश्वास आहे की कदाचित बहुतेक तुम्हाला भगवद्गीतेच्या मार्गाने लवकर जास्ती उपयुक्त प्रकारे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदा होईल, कारण त्यामध्ये कृपा आहे मुख्य, कृष्ण कृपा आहे. भगवद्गीता हे लक्षात घ्या, ही देवानी स्वतः म्हटलेली आहे, बाकीचे सगळे चांगलेच आहे, गुरु संत शास्त्र मोठेच आहे लोक, पण हे तरी पण त्याचे अंश आहे, हा पूर्ण आहे, पूर्ण पुरुषोत्तम आहे ना. ब्रह्म इति परमात्मे इति कृष्णस्तु भगवान स्वयं इति, पूर्ण ब्रह्मानी स्वयं या स्वयं पद्मनाभ, ज्यांनी ब्रह्मसूत्र लिहिलं त्या व्यास मुनींनी शेवटी लिहिलं की गीता सुगीता कर्तव्य किमन्ये शास्त्र विस्तरे, की अरे थांबा थांबा मी एवढे बाकी सगळे लिहिलेले शास्त्र तुम्ही वाचत थांबा एक मिनिट पहिले, कारण मी जी गीता आता लिहिली आहे, या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा विनिस्मृत, की ही गीता जी आहे ना ही स्वतः पद्मनाभ म्हणजे हे कृष्णाच्या विष्णूच्या नारायणाच्या मुखाने निघालेली अनायास विनिस्मृत, म्हणजे अनायास त्यांनी सांगून दिली कृपावंत होऊन अर्जुनावर आपल्या मित्रावर की उदयावून, पहिले ती शिकले की नाही, पहिले ते वाचलं की नाही, हे व्यास मुनी ज्यांनी हे बाकीचे सगळं लिहिलं आहे ते म्हणणार आहे की पहिले, आणि माझा स्वतःचाही अनुभव तोच आहे, आणि माझी तुमच्या जवळ विनंती आहे आणि धन्यवाद तुम्ही इतक्या आस्थेने शांततेने सगळ्या चांगल्या प्रकारे ऐकला हे आजचं प्रस्थान तरी. कदाचित मग आता हळूहळू आपण तुम्ही पुन्हा ऑक्टोबरमध्ये येईल तर मे बी आपण असं करू शकतो की एक मार्ग घ्यायचा तेव्हा आणि मग तोच ते सत्र फक्त मग न्याय मार्गावर, मग त्याच्यानंतर मी कदाचित पुन्हा फेब्रुवारी मार्चमध्ये येईल तर मग ते नुसतं श्रुती मार्गावर, आणि मग पुन्हा कधी आलो तर असं करू शकतो, म्हणजे मग पुढे पुढे वाटतं आणि मग आपल्या आपल्याप्रमाणे कोणाला वाटेल मी या मार्ग कोणा हे मार्ग आपल्या आपल्या मार्गाने जाऊ शकतात तसं, है ना. धन्यवाद, जय श्रीकृष्ण.